सेम असंच मी पण चढताना आलोय रांगत रांगत. अक्षरशः बघा कोण आलाय. हे बाबा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर वर्ल्ड ऑफ किराच्या. बारोंडाच्या डोंगरावरती आज आपण ट्रेकिंग करणार आहोत. हा विरारमधला खूप मोठा डोंगर आहे आणि ते 5 डोंगर पार करून आपल्याला एक असा चांगला व्ह्यू असा धबधबा बघायला भेटतो. तो आता पाणी आहे की नाही तिथे काही माहिती नाही, पण सकाळपासून पाऊस खूप चालू होता आणि आता आम्ही ट्रेकिंग केली आहे. पण आता पाऊसच नाही आहे, बिलकुल पण पाऊस नाही आहे, पूर्ण गरमी होत आहे. पण वरती जाऊन समजेल की किती हवा आहे, किती वरती थंडी वाजते आहे किंवा काय आहे. 5 डोंगर पार करून आपल्याला जायचं आहे तर किती आता तिकडे धुकं आहेत किंवा काय आहे. खालून तर गरमी होते पण वरती गेल्यावर एक चांगला व्ह्यू आपल्याला भेटेल असं मला वाटते. तर बघूया आपण आता ट्रेकिंग आपली आता चालू केली आहे आपण, किती कठीणाई येते आपल्याला वरती जाण्यासाठी ते पण आपण बघूया. आणि आम्ही तुम्हाला जशी आम्ही वरती चाललो आहे तशी आम्ही तुम्हाला थोडे थोडे शॉर्ट्स टाकून आम्ही तुम्हाला सांगूच की आम्हाला कशी कठीणाई वगैरे येते. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता की आता आम्ही किती वरती आलो आहे थोडंफार. आणि हा पूर्ण हा विरार दिसतो, पूर्ण बीच विरारचा, पूर्ण राजवाडी बीच, कळंब बीच, अर्नाळा बीच हा तुम्हाला पूर्ण दिसत असेल, लांब लांब पर्यंत दिसत असेल. ती बघा ट्रेन पण चालली आहे, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, आयडिया नाही, लोकल जाते आहे. हा पूर्ण जो विरारचा व्ह्यू आहे हा तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल. पूर्ण बिल्डिंगही दिसत आहेत, एवढ्याशा छोट्या छोट्या बिल्डिंगही फक्त तुम्हाला दिसत आहेत. आपण तर अजूनपर्यंत पहिल्याच डोंगरावरती आहोत तर बघूया, चला भेटूया, पुढे जाऊन आपण बघूया काय होते. आणि आपण आता टोटल 5 जण चाललो आहेत, जी आमची 3 मित्र वरती बसले आहेत आणि एक माझा भाऊ आहे तो व्हिडिओ काढतोय. सो बघूया आता पुढे जाऊन आपण आता अजून किती कठीणाई येतात. दुसऱ्या डोंगरावरती अजून तर फक्त स्टार्टच केलंय दुसऱ्या डोंगरावरती चढायला. हा बघा निलेश, बघा ना शूज, ना चप्पल, ना सॅन्डल, कसा येतो विदाऊट पाय, सॉरी विदाऊट चप्पल. तर तुम्ही बघू शकता किती घनदाट जंगल आहे. आणि आताशी तर दुसराच डोंगर चढायला चालू केलाय आणि खूप जंगल आहे ना, पाऊस आहे आणि फुल ऑन गरमी होते, तरी पण आम्ही ट्रेकिंग चालू ठेवली आहे. हा बघा मागे विरार मस्त दिसते, झाड हे बघा किती चढण आहे, वरती डायरेक्ट असं उभं चढावं लागते, एवढं पण उभं नाही पण डायरेक्ट चढावं लागते उभं. सटकायला होते खूप वरती आलो. आता आपण दुसऱ्या डोंगरावरती सर आणि आत्ता पाऊस चालू झालेला आहे, थोडा थोडा शॉवर सारखा पाऊस चालू झाला आहे. पण एकदा चालू झाला ना इथे वरती थांबत सुद्धा नाही, अजून तर आपल्याला खूप वरती जायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आम्ही तिसऱ्या डोंगरावर आलो आहे. हा मोकळा पठार आहे, हा वरती असा एक मोकळा पठार आहे आणि इथून खाली आपलं विरार आहे. आता बघा विरार किती खाली दिसते आणि ढग कसे उतरलेत पूर्ण विरारवरती. हा पूर्ण व्ह्यू आहे वरचा तिसऱ्या डोंगरावरून. आता आम्ही इथे थांबलो आहे. सो आता आम्हाला जायचं आहे तिकडे वरती, तो जो डोंगर दिसतो तुम्हाला शेवटचा जो काळा काळा दिसतो आहे हा बघा, इकडे वरती जायचं आहे ह्या टॉपला, जो काळा डोंगर दिसतो आहे तिकडे वरती जायचं आहे. आता आम्ही या डोंगराच्या पायवाटेने जात आहोत आणि खाली ही दरी आहे. आता आम्ही या पायवाटेने पुढे 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 जातो आहे, खूप छोटी पायवाट आहे हे बघा, एवढीशी छोटीशी पायवाट आहे. आणि आता आम्हाला त्या डोंगरावरती जायचं आहे, खाली खूप खोल दरी आहे आणि खूप पडसण पण आहे, जंगल खूप जास्त आहे. बारुंडाचा डोंगर खूप घनदाट जंगलवाला आहे, छोटीशी पायवाट आहे वरती जायला. आणि वरती जो वॉटरफॉल आहे तो पण बघण्यासारखा आहे. गेल्या वर्षी आम्ही ह्याच दिवशी ह्या तारखेला आम्ही आलो होतो, खूप सारा पाऊस होता आणि खूप जास्त वरती डोंगरावरती ढगं उतरली होती.
मोठी अडचण आहे बघा, या अडचणीमधून आपल्याला वरती जायचंय. ही पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये लाकडं घेतलेत सुकी, जेणेकरून आम्हाला वरती सुकी लाकडं भेटणारी नाही आहेत. आणि वरती आम्हाला करायची आहे मॅगी. आम्ही तिसऱ्या डोंगरावरून चौथ्या डोंगरावर आलोय आणि आता आमची अजून पण ट्रेकिंग चालू आहे. एक आम्हाला एक 1.5 तास तरी झाला असेल ट्रेकिंग चालू करून, आणि अजूनपर्यंत आम्ही काय वरती पोहोचलो नाही आहेत. ही पायवाट आहे आणि हे बघा, हे खाली दरी आहे. तर आता थोडा थोडा पाऊस चालू झालाय, हवा पण सुटली आहे. हा बघा, थोडा थोडा पाऊस चालू झालाय, भिजायला पण आता खूप जास्त होणार आहे हे बघा. आणि माझा भाऊ आणि अजून 3 साथीदार जे मित्र आहेत ते वरती अजून डोंगरावरती गेलेत, मी पण आता त्यांना फॉलो करतोय. तर आता आम्ही मॅगी बनवण्यासाठी एक चूल बनवली आहे, ती बघा चूल पेटते आहे. माचीस जी आणली होती ती खूप भिजली होती, पण आता शेवटी तिने पेट घेतला आणि आमच्या चुलीने पण आता पेट घेतला आहे. सो आता मॅगीची तयारी चालू आहे, दगडांपासून बनवलेली चूल, आणि आता लवकरच मॅगीची तयारी करायची आहे. 5 मॅगीचे पॅकेट आणलेत, चूल पेटली आहे, दगडांपासून चूल बनवलेली अशी प्रकार आहे. हे आहे केळीचं झाड आणि त्याच्याच मागे उंबराचं झाड. त्या उंबराच्या झाडाखाली आज आम्ही मॅगीचा प्लॅन करतोय. वरती पोचायला अजून आम्हाला 1 तास तरी लागेल, पण आता आम्हाला लागली आहे खूप सारी भूक आणि आम्ही आणलेली आहे मॅगी. तर आता आमचा मॅगीचा प्लॅन चालू आहे, तो मॅगी बनल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि अशा प्रकारे सगळं आणलेलं आहे, पण निलेशनी तेल आणायचं बरं विसरला आहे तो. अरे बाबा, आता माझ्यावरती सगळे गॅरंटी होते, आता तेल विसरलं त्यात मी काय करू. अरे मग आता अंड कसं करणार, कांद्याची फोडणी कशी देणार, टॅमॅटो फोडणी कशी द्यायची. साधी सिंपल बनवू, आता काय करणार. साधी सिंपल पाण्यावरती, पाण्यावरतीच चालतो आपण सगळे आता काय. प्लस अशा प्रकारे आमचे मंगेश चंदन शिवे या गुफेतून साफ पाणी फिल्टरेशन होते, तिथून ते पाणी काढतात, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे बघा. आणि पूर्णपणे साफ पाणी ह्या फिल्टरेशनवर आम्ही मॅगीसाठी वापरतोय. आता जशी आम्ही मॅगी बनवतोय तशी धुकं बघा किती आले, आणि इकडे माकड सुद्धा आलेला आहे बघा. आणि अशा व्ह्यू मध्ये मॅगी खायला किती मजा येईल. हा बघा, हा बघा माकड मॅगी खायला येतोय. निलेश दे ना त्याला मॅगी दे ना, अक्षरश मॅगी खायला तो आलेला आहे. हा बघा मॅगी खायला आलाय, किती मस्त हा व्ह्यू आहे जो आपण कॅमेरामध्ये पूर्णपणे. हा बघा मॅगी घेऊन गेला आहे, मॅगी खातोय, किती मस्त व्ह्यू आहे. निलेशनी आता त्याला मॅगी दिली आहे. भाई थांब जरा, आम्ही मॅगी बनवतोय, नुसतीच मॅगी खाऊ नको. एक मिनिट थांब, थांब भाई थांब, मॅगी बनवतोय आम्ही. आमची मॅगी रेडी होत आहे आणि पाऊस पण खूप जोरात आलाय. निलेश एक तेल विसरलाय, त्याच्यामुळे बघा कांदे बिंदे टाकलेले नाहीत, अंडे पण काय टाकणार नाही. तर आता निलेश कांदे कापतोय, झऱ्याच्या बाजूला मस्त मॅगी, आणि आता कांदे कापण्याचं काम सुरू आहे. 3 कांदे तरी कापलेत, सॉरी कापण्याचं काम चालू आहे. एक कांदा कापलाय, दुसरा चालू आहे. डायमंड सारखं पाणी वाहते, फुल ऑन शार्प. बघा मित्रांनो, काहीच दिसत नाही आहे, किती खोल दरी आहे आणि खाली खूप सारा पाऊस चालू आहे. हे बघा तिकडे आम्ही मॅगी बनवायला ठेवली आहे, पण तोही आता आम्हाला काही दिसत नाही आहे. तर अशा पावसामध्ये अशी गरमागरम मॅगी खायला भेटल्यावर तर काय एक वेगळीच मजा आहे. सुंदरी झाली आहे बिना तेलाची. चले
एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए कट ओवर एक्टिंग के वजह। ओके, वाह, खूब ठंडी वास्ते सीरियसली। अच्छा ठंडी मधे मैगी खाना एक मैगी मजा है। पक्की दिया है ये बघा, अजून आहे 7-8 माणसं जेवतील या तुम्ही पण। आणि निलेश हा मॅगीचा पूर्णपणे स्वाद घेतोय, मजा घेतोय, आनंद घेतोय, ठीक आहे ना। थोडीशी मॅगी आपण पण आता घेऊया, थोडीशी मजा घेऊया मॅगीची। एकदम मस्त मॅगी झाली आहे, तुम्ही पण या खायला। आता आमचं मॅगी खाऊन झालंय आणि आता आम्ही उभा डोंगर चढतोय। आता सर्वात मोठा डिफिकल्ट तर हेच हाच डोंगर आहे, प्लस प्लस पाऊस एवढा जोरात आहे की जे की मी आता घसरलो होतो खाली पावसामध्ये। निलेश बघा अक्षरशः रांगतोय ह्या डोंगरावर, आपल्याला वरती चढायचं आहे। बापरे खतरनाकच डोंगर, आता मोठी चढणार आहोत, मोठी चढणार आहोत आपण। खूपच डिफिकल्ट हा रस्ता आहे, म्हणजे आपण रस्ता बनवतोय, रस्ता आहे नाही। बघा आता कसं चढत होतं वरती, सेम असंच मी पण चढताना आलोय रांगत रांगत। बापरे तर आता आम्ही खाली उतरत आहोत, कशी उभी टेकडी आहे, खूप खाली खोल आहे बघा। तर तुम्ही बघू शकता खाली किती खोल दरी आहे, आम्ही किती टॉपला पोहोचलोय। हा पाचवा डोंगर आहे जो आम्हाला पोचायचा होता त्या पाचव्या डोंगरावरती, आणि आम्ही फायनली पोहोचलोय। तर आता आम्ही जात आहोत वरती दुकानमध्ये, जे वरती तुम्ही बघू शकत असाल इकडे आम्ही आता वरती जात आहोत, काहीच दिसत नाही वरती डोंगर। तर हा मित्रांनो आता सहावा डोंगर आहे जिकडे आम्ही चढतोय, हा पण खूप उंच आहे। आत्ताशी 5:30 वाजलेत आत्ता, आणि आम सगळ्या घरी जसं काही विचार नाही मिळत, पण जसा का हा काळ खोडेल तसं आता आम्हाला खाली उतरावं लागेल। बघू शकता मित्रांनो खूप थक लागलाय, आणि आम्ही पूर्ण आता फॉगमधून चालत आहोत। हे बघा ती लोकं वरती गेले, मी पण आता तिकडे जातोय पोचतोय। शिवाजी महाराजांचा आपला झेंडा पण लावलाय, आणि भारताचा झेंडा पण आपला लावलेला आहे, हा सगळ्यात टॉप पॉइंट आहे म्हणून हा झेंडा लावलेला आहे। आणि आता आपण ही व्हिडिओ इथे संपवूया, आणि आता आम्ही घरी निघतोय। तर चला भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।